सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर देखील कर्मचारी कुठल्याही कामात पुढाकार घेताना महापालिकेत दिसून येत नाही महापालिकेच्या आजच्या स्थापना दिनी महापालिकेचे कार्यालयातच कचरा व अस्वच्छता असून शहराची दयनीय अवस्था झाली आहे महापालिका प्राथमिक सुविधा देण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे अकोला महापालिकेचा आजचा स्थापना दिवस आहे पण या स्थापना दिनी महापालिकेच्या आवारात असलेल्या नगर रचना कार्यालयाच्या बाजूलाच घाणच घानस घाण असून स्वच्छता करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे त्याचबरोबर महापालिकेच्या मुख्य इमारतीत ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे तर महापालिका आवाराच्या बाहेर देखील कचऱ्याचे ढीग गांधी चौकात दिसून येतात इतकेच नाही तर महापालिकेच्या पश्चिम झोन कार्यालयात देखील कचरा दारूच्या बॉटल कार्यालय परिसरात दिसून येतात शहराची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे कर्मचारी सातवा वेतन आयोग घेण्यासाठी आहे की कामासाठी असा प्रश्न उपस्थित होतो महापालिकेच्या स्थापना दिवस व सेवा पंधरवाडा समाप्त होत असताना महापालिकेची ही बिकट स्थिती समोर आली आहे शहरातील विविध वस्त्या हद्दवाडीचा भाग सर्व बाजारपेठा मुख्य रास्ते या सर्वच ठिकाणी अस्वच्छता आहे अनेक भागातील पथदिवे बंद आहेत अनेक भागात चौथ्या पाचव्या दिवशी पाणी पुरवठा होतो कचरा घेऊन जाणाऱ्या गाड्या खुल्या उघड्यावर कचरा वाहतूक करत गावात कचरा घेऊन जाताना दिसतात महापालिकेच्या स्थापना दिवशी सेवांचा उडालेला बोजवारा समोर येत आहे या सर्व परिस्थितीकडे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देतील काय अशी विचारणा नागरिक करत आहे